जगप्रसिद्ध भजन सम्राट पद्मश्री अनूप जलोटा यांचा भजन संध्याचा कार्यक्रम बुधवार येथील आझाद हिंद गणेश उत्सव मंडळाच्या वतीने बुधवार 27 सप्टेंबरला सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये अनूप जलोटा यांचे बुधवारी दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले असता अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। अमरावती शहरात सर्वात जुने असलेले गणेशोत्सव मंडळ म्हणजे बुधवारा परिसरातील आझाद हिंद गणेश मंडळ। याच गणेश मंडळाचे यावर्षी 91 वर्ष असून अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पर्वत उचलताना भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा सुंदर देखावा आणि त्यांच्या जीवनातील अनेक घटनेचा या ठिकाणी देखावा करण्यात आला। अमरावती शहरात मोठ्या उत्सवात मंडळ वतीने मोठ्या जल्लोषात मिरवणूक करण्यात आली। यावर्षी मंडळ पदाधिकारी माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंत गुढे सह अनेक पदाधिकारी वतीने बुधवारी 27 सप्टेंबरला सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जगप्रसिद्ध भजन सम्राट पद्मश्री अनूप जलोटा यांच्या भजन संध्येच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी दुपारी अनूप जलोटा यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले असता अनेकांनी आणि भजन सम्राट अनूप जलोटा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। आप मिल जाएंगे, हम साथ में खड़े, लेकिन ये बचा ले रहे हैं हम। लिखते बहुत अच्छा है, गाते बहुत अच्छा है, बहुत बड़े अनाउंसर है। क्या बात है, कैयाम साहब का ट्रक से चला रहे हैं। चलो हम लोग चलिए और पूजा व्यक्ति करके रहे हैं। अच्छा, सुबह का भी 6 बजे आपको यहाँ पहुँचना है। नागपुर में आगमन हो चुका है, लखनऊ में आ गया। समोर हमारे साथ किशोर शर्मा जी हैं, देश के रत्न हैं अपने क्षेत्र के। दोस्तों, आज अमरावती में पद्मश्री भजन सम्राट श्री अनूप जी जलोटा का एक प्रोग्राम है और हम नागपुर में यहाँ पे रिसीव कर लिया कहीं भाग नहीं पहुँच गए। आज गणेशोत्सव मंडल के सभी कार्यकर्ताओं से निवेदन है कि शाम को 7:30 बजे सांस्कृतिक भवन जरूर पधारें। थैंक यू जरूर। एक मिनट सायंकाळी अमरावतीकरांनी भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या भजन संध्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले।